नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. एसटी दुकोटा 5 जानेवारी पर्यंत गेल्याने प्रवासी हवालदिल. साक्री रोड परिसरात 2 ठिकाणी चोरी, थंडीतही चोरांचा सुळसुळाट, पोलीस गस्त वाढवण्याची होते मागणी. माथाडी कामगारांच्या मनमानी विरोधात शेतकरी संघटनेने उपसले आंदोलनाचे हत्यार. वाढत्या पेट्रोल डिझेल भाववाढीमुळे ई रिक्षा दाखल. आणि जिल्हा मराठा सेवा संघाची होणार पुनर्बांधणी, नूतन जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांची माहिती. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. एसटी महामंडळाच्या दुखवट्याची तारीख 5 जानेवारी दिल्याने कर्मचारी दुखवट्यावर ठाम असून शासनाने आमचा दुखवटा समजून घ्यावा, आम्ही आमच्या एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम आहोत. कदापि त्यातून आम्ही माघार घेणार नाही. सरकारने जर दडपशाही केली तर आम्ही जेल भरो आंदोलन करू, असं कर्मचाऱ्यांनी एमएसटीव्हीचे सहसंपादक सुनील गवळींशी माहिती देताना सांगितलं. याविषयी एसटी कर्मचाऱ्यांनी संप देताना अधिक माहिती दिली. ते म्हणाले की आमच्या सोबत असणारे सहकारी दुःख सहन करू शकले नाही, त्यांच्या निधनाचे पाप या सरकारला लागेल, अशा तीव्र भावना यावेळी सहकाऱ्यांनी व्यक्त केल्या. अनेक प्रवासी लग्नासाठी बाहेरगावी जाण्यासाठी बस स्थानकात येत आहे. या ठिकाणी ते खासगी शिवशाही बस अथवा खासगी वाहनाने आपल्या इच्छितस्थळी जात आहे, त्यामुळे बस स्थानक परिसरात तुफान गर्दीचं चित्र आहे. सध्या लग्नाचा मोठ्या प्रमाणात हंगाम असल्याने प्रवाशांना अनेक अडचणी येत आहे आणि याचाच फायदा खासगी वाहनधारक घेत आहे. ते अव्वाच्या सव्वादाराने भाड्यात वाढ करून प्रवाशांची लूट करत आहे. तर सोशल मीडियावर चुकीचे संदेश व्हायरल होत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने आता तरी दुखवटा करणारे कर्मचारी यांच्या मागण्या मान्य करून मधला मार्ग काढून प्रवाशांना न्याय द्यावा आणि लाल परी रस्त्यावर धावू द्यावी अशी चर्चात प्रवासी दबक्या आवाजात करीत आहे. काही प्रवासी आपल्याला बाहेरगावी जाण्यासाठी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचा वापर करत असताना दिसून येत आहे. त्यामुळे लग्न सराईच्या काळात सरकारने मधला मार्ग काढून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. आम्ही धुळ्यागारातील सर्व कामगार, चालक, वाहक, यांत्रिक, लिपिक, तर आम्ही धुळ्यागारातील सर्व कामगार, आज आमचा दुखवट्याचा 52वा दिवस आहे. काल 22 तारखेची कोर्टाने तारीख दिलेली होती, कोर्टाची हिअरिंग झाली. हिअरिंगमध्ये आम्हाला 5 तारीख दिलेली आहे. शासनाने आतापर्यंत सगळ्या प्रकारचे अल्टिमेटम दिले, ते अल्टिमेटम होते, ते आम्ही सगळे झुगारून आजपर्यंत आणि याच्यापुढं सुद्धा कोर्टाच्या ज्या ज्या तारखा पडतील त्या तारखेवर आम्ही दुखवट्यामध्ये पूर्णपणे तन्मन धनाने आहोत. जर प्रसंग आमचे आमचे सर्व कामगार हे डिप्रेशनमध्ये असल्यामुळं त्यांचं मानसिक संतुलन हे अतिशय खच्चीकरण झालेलं आहे. आमचे जवळजवळ 56 ते 57 बांधव या डिप्रेशनमुळं व या शासनाच्या दहशतीमुळं घेतलेल्या निर्णय चुकीच्या पद्धतीने आमच्या लोकांनी मनाचा अत्यंत भावनिक विचार करून सनी देहत्याग केलेला आहे, बऱ्याच आत्महत्या झालेल्या आहे. त्याच्यामुळं आम्ही या दुखवट्यामध्ये जोपर्यंत शासनात विलीनीकरण शासन घेत नाही हे सरकारचं काम आहे, इतके दिवस ताणून ठेवणं आणि प्रवाशी महाराष्ट्रातल्या प्रवाशी जनतेची दिशाभूल करणं की या तारखेला वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे, त्या तारखेला वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे, अशी कुठल्या पद्धतीने वाहतूक व्यवस्था अजूनही सुरळीत झालेली नाही आहे. अजूनही पूर्णपणे 100% वाहतूक ही थांबलेली आहे. ज्या ज्याप्रमाणे तारखा पडतील आम्ही त्या तारखांवर आमचा दुखवटा हा चालूच राहणार आहे. वेळ प्रसंग आली तर आम्ही जेल भरोसुद्धा आंदोलन आम्ही त्यापुढे करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं आमचा सर्व जो संपूर्ण महाराष्ट्राचा जो दुखवटा चालू आहे हा पूर्ववत पुढे तसाच सुरू होणार नसून खेदाची गोष्ट एकच आहे की आम्ही दुखवट्यात असताना देखील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे की सरकार आम्हाला माणूस म्हणून समजत नाही. 1947 नंतर आपण स्वातंत्र्य भारतात राहत असून वेठविगारापेक्षा आमची अवस्था वाईट आहे. मानवीय दृष्टिकोन सरकार आमच्याकडे पाहत नाही आहे. हा सर्वात दुःखद गोष्ट आहे. विलीनीकरण हा तर मुद्दा आहे पण सर्वात आमचं वेदनादायी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कामगारात
ही चीड निर्माण झालेली आहे. एक एक आमचा भाऊ या ह्याच्यातून जातोय, पुढे काय होईल प्रत्येकाला चिंता आहे. माननीय उच्च हायकोर्टाने पण तशा पद्धतीची हायकोर्ट आम्हाला सहानुभूती देत आहे, पण सरकारने ही सर्वात आमच्यासाठी दुःखद गोष्ट आहे. ॲक्च्युअल काही कोटींचा प्रश्न आहे आमच्यासाठीचा, पण तो त्यांचा अहंकार आडवा येतोय की आर्थिक गणित आडवे येत आहेत की काय येत आहेत ते पण मोकळे ते सांगत नाहीत. आज संपूर्ण महाराष्ट्र हा अब्जावधी रुपये अप्रत्यक्ष नुकसानीत जातोय, याची नोंद कोणीच घेत नाही, ना मीडिया घेतो, ना जनता घेत आहे, ना बघतोय. तसा हा विषय इतका नाजूक आहे ग्रामीण जनतेसाठी सगळ्यांसाठी, आज एखाद्याची नस दाबून ठेवल्यासारखं महाराष्ट्र हा संपूर्ण दांबून ठेवलेला आहे. मी म्हणेल कर्मचारी तर आमचा मजबूर आहे, तो किमान वेतन कायद्यामध्ये सुद्धा बसत नाही, याचं सुद्धा त्यांना सोयरसूतक नाही, किमान करपट लागत नाही, दुःख होत नाही. ही सर्वात आमची सर्वात दुर्दैवी बाजू आहे. आणि त्यातल्या त्यात कोर्टानंतर आम्हाला संपूर्ण मीडियाची पाठिंबा देते, आम्ही मीडियाचे सतत ऋणी राहू, हायकोर्टाचे आम्ही ऋणी राहू. धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील डमा गार्डन मागे असलेल्या विनय कॉलनीत माजी सेवानिवृत्त सैनिक अशोक नारायण माळी प्लॉट नंबर 23-2 येथे राहणारे माजी सैनिकाच्या घरी धाडसी चोरी झाली. माजी सैनिक अशोक माळी काही कामानिमित्त बाहेर गावी गेले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील असलेले 3 तोळे सोन्याची पोत, 15 ग्रॅम कानातले व 1,00,000 रुपये रोख असा ऐवज चोरांनी लंपास केला. तसेच राजेंद्र जगताप प्लॉट नंबर 33 BSNL सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या घरात देखील चोरीचा प्रयत्न झाला. तसेच दादाश्री बंगला प्लॉट नंबर 10 येथील राजेंद्र प्रभाकर गवते येथील भाडेकरूच्या घरात देखील चोरीचा प्रयत्न झाला असून सदर चोरीबाबत धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत करण्यात आली असली तरी माथाडी कामगारांच्या मनमानी कारभारामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांचं शोषण करीत आहे. तर याला पर्याय असलेल्या प्रताप नाना महाले खाजगी कृषी केंद्रावर माल नेल्यास तेथेही माथाडी आडकाठी आणत असून ही मनमानी थांबवावी म्हणून शेतकरी संघटनेने आज आंदोलनाचा पवित्रा घेतला. या संदर्भात आज क्यू माइंड क्लब येथे धरणे आंदोलन करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. त्यात म्हटलं आहे की धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल मापाड्यांची मनमानी सुरू आहे. तेथे 45 क्विंटलच्या शेतमालाच्या ट्रॉलीला 4,000 रुपये इतका खर्च येतो. हाच माल इतरत्र विकल्यास हा खर्च वाचत असला तरी वाहतुकीचा खर्च येत असल्याने शेतकऱ्याला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. बाजार समितीत कांदा दर ठरवताना 3 ते 4 गोण्या फोडल्या जातात, मात्र पैसे आकारताना पूर्ण गोण्यांचे पैसे आकारले जातात. शेतमालाचा भुईकाटा करून माल बाजार समितीत आला असतानाही शेतकऱ्यांकडून मापाई वसूल केली जाते. माल उतरवणे ने आण करणे हे शेतकरी करीत असताना मजुरी मात्र माथाडी घेतात. एकूणच बाजार समितीत माथाडींची हुकुमशाही निर्माण झाली असून त्याला पर्याय म्हणून प्रताप नाना महाले खाजगी बाजार समिती सुरू झालीये. त्यांनी रीतसर परवाना घेऊन कामकाज सुरू केले असले तरी तेथे काम मिळावे म्हणून माथाडींनी बेकायदा आंदोलन सुरू केले आहे. यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत असून माथाडींची ही मनमानी त्वरित थांबवावी अशी मागणी करण्यात आलीये. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यास गेलेल्या शेतकऱ्यांनी तब्बल 2 ट्रॅक्टर कांदा कलेक्टर कचेरीच्या गेटवर ओतला. शेतकरी संघटनेच्या या आंदोलनाला स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल धनवट, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे, महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती सीमा नरोडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत भदाणे, धुळे जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, युवा आघाडीचे रवींद्र वाणी, साक्री तालुकाध्यक्ष निंबा जाधव, शिंदखेडा तालुकाध्यक्ष निळकंठ पवार, धुळे तालुकाध्यक्ष भगवान पाटील, भटू अकलोड, शांताराम गांगुडे, पोपटराव कुवर, भटू ठाकरे, रमाकांत गांगुडे, दत्तात्रय बेडसे, गंगाधर काळे, जगन्नाथ राजपूत, योगेश जाधव, राहुल गवळे, चिंतामण खैरनार, आत्माराम पाटील आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.
शेतकरी संघटना नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले पाहिजे आपल्या शेतीमालाच्या व्यापारासाठी संबंधाने याची आग्रही राहिली आहे। आज इथे धुळ्यामध्ये असं दिसते आहे की काही लोक एकच मार्केट कमिटी राहावी याचा आग्रह करण्यासाठी विविध कृत्य करत आहेत। इथे आता माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग करणे आणि माथाडी कामगार म्हणजे माझ्या मते तर माथाडी कामगार नावाची आता काही जमात तशी शिल्लक राहिलेली नाही, हे लोक बिल्ले विकतात आणि दुसऱ्यांना काम करायला देतात आणि असं संरक्षण असं जर का कोणाला मिळत असेल आणि माथाडी कामगार काही फक्त नोंदणीकृत माथाडी लोकच काही कामगार असतात असं नाही, माथाडी कामगार असतात इतरही लोक जे ओझं उचलतात तेही माथाडी असतात, त्यांचं पण संरक्षण झालं पाहिजे, त्यांच्याही हाताला काम मिळालं पाहिजे। यासाठी जे काही विविध बाजार समित्या खासगी बाजार समित्या महाराष्ट्रामध्ये निघत आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विकण्यासाठी पर्याय मिळतो, त्याच्यामुळे त्याचा ग्राहक वर्ग वाढतो आणि त्याचा भाव टिकून राहतो, त्याच्या भावासाठीचं हे आंदोलन आहे। आणि या आता आम्ही कलेक्टरांना सांगायला जातो आहे की हा कायदा जो आहे हा शेतकरी विरोधी कायदा आहे, माथाडी कामगार कायद्याच्या संबंधी आता सरकारने पुनरावलोकन करावं। जर का एका मार्केट कमिटीमध्ये पन्नास रुपयामध्ये त्याचं सगळं होत असेल आणि तितकाच माल विकायचा असेल तर त्याला 4,000-4,500 रुपये खर्च येत असेल तर या कायद्याचं पुनरावलोकन केलं पाहिजे आणि कोण खरे माथाडी कामगार आहेत आणि कोण कामगार नाहीत याची सुद्धा शहानिशा करणं आता गरजेची आहे असं आम्हाला वाटतं। या आंदोलनामुळे सबंध लेबर लॉसच्या संबंधाने त्याच्यात सुद्धा रिफॉर्म्स होणं गरजेचं आहे, कारण हे सगळे कायदे आता त्याचा गैरवापर करणे म्हणजे आदरणीय अण्णासाहेबांनी जे काही माथाडी कामगारांसाठी एवढं मोठं काम केलं त्या कामगार त्यांच्या उद्देशाला काळीमा फासण्याचं काम या सगळ्या माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग करून लोक करतायत, त्याला आळा घातला पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहे आणि सरकारने याच्यावर या कायद्याचं पुनरावलोकन करायला पाहिजे किंवा हा कायदाच मुळामध्ये रद्द केला पाहिजे अशी त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत। असा आमचा यांच्यावर आरोप आहे आणि शेतकऱ्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध व्हावे, शेतकऱ्यांना जिथं पाहिजे तिथं शेतकरी त्याचा माल विकला पाहिजे आणि विकत घेणारेही तयार झाले पाहिजे, त्याच्यासाठी माथाडींनी मध्ये येऊन शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडण्यासाठी व्यापाऱ्यांशी संगनमत करून त्यांनी तो माल बाजार समितीच्या आवारातच विकावा याच्या विरोधात आम्ही इथं आलेलो आहे। आणि जर शेतकऱ्याची लूट होत असेल तर शेतकरी संघटना कायम त्यांच्या पाठीशी राहील, याचा तोटा सगळ्यात जास्त शेतकरी महिलांना भोगावा लागतो, कारण की एक ट्रॉली जर समजा आणून 50 रुपये खासगी बाजार समितीत खर्च होत असेल तोच जर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याचे 4,500 रुपये जात असेल तर ते पैसे शेतकऱ्याच्या घरात कमी येतात, इवन त्याच्या शेतकऱ्याच्या महिलेला त्याचा तोटा सहन करावा लागतो। म्हणून महिला आघाडीचे अध्यक्ष म्हणून मी सदैव खासगी बाजार समित्यांचे पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध राहावे याच्यासाठी इथं आंदोलन आली आहे। शेतकरी या नात्याने मी सांगू इच्छितो की आज जे काही आंदोलन झालेलं आहे हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं आंदोलन आहे। धुळे जिल्ह्यामध्ये ओपन मार्केट नव्हतं, जर इथं स्पर्धा राहत नव्हती त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत होती, खऱ्या अर्थाने ही लूट ओपन मार्केट सुरू झाल्यामुळे झालेली आहे। आणि आता काही माथाडी कामगार त्या ठिकाणी आंदोलन करून गेल्या 5-7 दिवसापासून माथाडी कामगारांचा कोण कर्मचारी आहे मला माहीत नाही, पण कुठल्या अधिकाराने त्यांनी बंद केलं त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात मोठ्या प्रमाणावर कांद्याचं नुकसान झालेलं आहे, कारण कांद्यांनी कोंब काढलेत, ओपन मार्केट शिवाय आता पर्याय नाही। आम्हाला या धुळे जिल्ह्यातनं शेतकऱ्याला नाशिक जिल्ह्यापर्यंत कांदा मार्केटला जावं लागतं, त्याचा ट्रान्सपोर्टचा जर खर्च बघितला तर फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची लूट होते आहे। या मार्केटला ज्यूटची गोणी लागते, तेथे व्यापारी जेव्हा कांद्याचा लिलाव होतो त्यावेळेस 3-3 गोण्या फोडल्या जातात आणि 100-100 गोण्या जर शेतकऱ्याने आणलेत त्याचंही बिल त्या ठिकाणी महिलांना द्यावं लागतं, 2.5 रुपयाच्या पुढे एक गोणी फोडल्यानंतर ते मिळतात, म्हणजे 100 गोणीचे किती झालेत। मी कांदा उत्पादक शेतकरी या नात्याने मी आकडेमोड केली, साधा टेम्पो जरी आम्ही त्या कॉटन मार्केटच्या मार्केटला घेऊन गेलो तर त्याला आम्हाला 5200 रुपये खर्च येतो आणि या मार्केटला जर घेऊन गेलो नाम मात्र फक्त भाडं आम्हाला लागतं आणि त्याच्यामुळे ही खऱ्या अर्थाने ओपन मार्केटमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो। जर कोणी त्या ठिकाणी आंदोलनं करून आणि कुठलंही काम न करता सहज पैसा मागत असेल तर त्याचा विरोधात हे आंदोलन आहे। खऱ्या अर्थाने
शेतकऱ्यांची तिथं लूट होत होती ती लूट या ठिकाणी थांबलेली आहे. माथाडी कामगार कायदा आसन म्हणतो का की एका ठिकाणी तुम्हाला काम मिळतंय परत दुसऱ्या मार्केटमध्ये तुमचा आग्रह का, हा आमचा एक साधा प्रश्न आहे. आणि त्या अधिकाऱ्याने कुठल्या बेसवर काम केलं आहे, मी तर म्हणतो संघटनेच्या मार्फत असे कोणी अधिकारी असतील साहेब त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, एवढीच विनंती. सध्या पेट्रोल डिझेलच्या सतत भाववाढीमुळे रिक्षा चालक आर्थिक अडचणीत येत आहे. इलेक्ट्रिकल तीन चाकी गाडींचे तीन मॉडेल धुळे महानगरपालिकेत प्रात्यक्षिकासाठी आलेले आहे. यामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम होणार नाहीत, आर्थिक खर्चात देखील बचत होणार आहे. त्यामुळे ई रिक्षाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र आहे. सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे वाहनधारकांना नाकी नऊ आले आहे. प्रवासानिमित्त किंवा इतर खासगी कामांसाठी प्रत्येक जण आज दुचाकी किंवा तीनचाकी वाहन वापरत आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दरवेळेस भाव वाढत जाण्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहे. याला मार्ग म्हणून सध्या ई बाईक किंवा ई रिक्षा सर्वत्र दिसू लागले आहे. नुकत्याच धुळे महानगरपालिकेत ई रिक्षा दाखल झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान जसे की प्रदूषण व इतर गोष्टी टाळता येतील, त्या आणि पैशांमध्ये खर्चातही बचत होईल याकरता नागरिकांनी धुळे महापालिकेत दाखल झालेल्या ई रिक्षा पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यावेळेस अनेक व्यक्तींनी ही ई रिक्षा बघितली आणि त्याविषयी माहिती जाणून घेतली. सध्या अनेक बेरोजगार तरुणांना ई रिक्षा एक रोजगाराचं उत्तम माध्यम म्हणून सिद्ध होऊ शकेल. ऍक्च्युली आपल्या कंपनीनी इलेक्ट्रिक व्हेकल बनवले आहे, थ्री व्हेकल्स, तीन थ्री व्हीलर व्हेकल इलेक्ट्रिकल्स. त्या संदर्भातच आपण महानगरपालिकेला आलेलो आहे डेमो वगैरे डेमो पर्पजसाठी. की आपण आता सपोज बघतो की जे डिझेल गाड्या आणि पेट्रोल व्हेकल्स वगैरे आहेत तर त्यामध्ये आता रनिंग कॉस्ट वगैरे खूप वाढलेली आहे. डिझेल व्हेकल आणि पेट्रोल व्हेकल तुम्ही बघता तर दिवसेंदिवस त्यांचे प्राइजेस वाढत चालले. आणि जर पर्यावरणाचा विचार केला तर डिझेल व्हेकल आणि पेट्रोल व्हेकल हे खूप हानिकारक आहे. त्यामुळे आपण इलेक्ट्रिक व्हेकलकडे आता सध्या पूर्ण जग मूव्ह होऊन झालं आहे. तर त्याच इनिशिएटिव्हने आपली कायनेटिक ग्रीननीसुद्धा थ्री व्हीलर्स बनवलेलं आहे. तर आपल्याकडे सध्या तीन चार मॉडेल्स अवेलेबल आहे, दोन पॅसेंजर आहे आणि दोन कार्गो व्हेकल्स आहे. तर आपण सध्या डेमोसाठी तीन मॉडेल्स आणलेले आहे आपले, सफर स्मार्ट, देन सफर शक्ती आणि सफर जम्बो. या संदर्भात महापौर साहेबांना धुळे महापौर साहेबांना डेमोसुद्धा दिलेला आहे आपण. दॅट्स इट. तर विचार केला अप्लिकेशन महानगरपालिकेचं अप्लिकेशन बघितलं तर गार्बेज व्हेकल किंवा मग फॉगर व्हेकल वगैरे जे बनवतात तर ते आपल्या व्हेकलवर प्रॉपरली आपण इन्स्टॉल करू शकतो. तर हे त्यांच्यासाठी खूप बेनिफिशियल राहणार. आणि इलेक्ट्रिक व्हेकल म्हटलं तर आपलं चार्जिंग व्हेकल आहे तर त्यामध्ये रनिंग कॉस्ट खूप महत्त्वाचं आहे. तर एन्व्हायरमेंट तर तुम्ही इको फ्रेंडली व्हालच पण सोबत इकॉनॉमीसुद्धा आपण वाचवू शकतो महानगरपालिकेची जर इलेक्ट्रिक व्हेकल आपण ॲडॉप्ट करू शकतो. धुळे जिल्हा मराठा सेवा संघाची लवकरच पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यात सर्व घटकातील व्यक्तींनी सहभागी व्हावं असं आवाहन सेवा संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी केलंय. गाव तसेच वाड येथे शाखा सुरू करण्याचा भविष्यात मानस असल्याचंही श्री पाटील यांनी म्हटलं. धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी संघाची पुनर्बांधणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा सेवा संघाची फादर बॉडी आहे, समाजातील इतर घटकांच्या उन्नतीसाठी त्यांच्या विविध अडीअडचणी सोडवण्यासाठी सेवा संघाच्या माध्यमातून जिल्ह्यात दोन पतसंस्था आहेत, वधूवर सूचक व सामुदायिक विवाह कक्ष. अशा विविध कक्षांच्या माध्यमातून लवकरच जिल्ह्याचा दौरा करून नवीन कार्यकारिणीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. विविध नामांकित कार्यकर्त्यांचं प्रबोधनपर व्याख्यान आयोजित केलं जाईल असंही श्री पाटील म्हणाले. मराठा समाजाने नेहमीच मोठ्या भावाची भूमिका निभावली आहे. इतर बहुजन समाजातील सलोख्याशी संबंध प्रस्थापित करून आपापसात चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण करावी असंही पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं. सेवा संघाच्या धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये तसेच प्रत्येक गावागावात आपल्याला नवीन शाखा निर्माण करायच्या आहेत, त्यांचा विस्तार करायचा आहे. त्या दृष्टीने समाजातील विविध घटक, महिला असतील, शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, उद्योजक असतील, सर्वांना सामावून घ्यायचं आहे आपल्या या कार्यामध्ये.
नवीन सर्व सभासद नोंदणी आपल्याला करून घ्यायची आहे। त्यासाठी आपण आता मी जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर आज आता कामाला सुरुवात करणार असल्याने आपल्याशी वार्तालाप करावा म्हणून आपने आज या ठिकाणी बोलवलेलं आहे। आम्ही जिल्हाभर आता या निमित्ताने फिरून नवीन सर्व तालुक्यांच्या कार्यकारिणीची बांधणी करणार असून सर्व आमचे मराठा सेवा संघाचे एकूण 33 कक्ष आहेत, त्या कक्षाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना आपण त्यामध्ये समाविष्ट करून घेणार आहोत। महिला असतील, युवक असतील, शेतकरी असतील, यांचे विविध प्रश्न आहेत, त्या सर्व प्रश्नांसाठी आपण मार्गदर्शन करणार आहोत। समाजाचं प्रबोधन व्हावं म्हणून विविध वक्त्यांना बोलवून केटर कॅम्प वगैरे आपण आयोजित करणार आहोत। त्याचप्रमाणे उद्योजक असतील, आपल्याला घडवायचे आहेत समाजातून, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्यासाठी आपण मार्गदर्शन शिबिरांचं आपण आयोजन करणार आहोत। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विविध गोष्टींवर त्यांना आपण मार्गदर्शन करणार आहोत। अशा पद्धतीने संपूर्ण समाजातील वेगवेगळ्या घटकांना जास्तीत जास्त मराठा सेवा संघाच्या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर इतर सर्व बहुजन समाजाशी सुद्धा कसे आपले सलोख्याचे संबंध राहतील यासाठी सुद्धा आपला सगळा प्रयत्न असेल। सर्वांशी आपण चांगले संबंध या निमित्ताने प्रस्थापित करून प्रबोधनाचे जास्तीत जास्त कार्यक्रम धुळे जिल्ह्यामध्ये आयोजित करण्याचा माझा प्रयत्न राहील। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। एसटी दुखवटा 5 जानेवारी पर्यंत गेल्याने प्रवासी हवाल देईल। साखरी रोड परिसरात 2 ठिकाणी चोरी, थंडीतही चोरांचा सुळसुळाट, पोलीस गस्त वाढवण्याची होते मागणी। माथाडी कामगारांच्या मनमानी विरोधात शेतकरी संघटनेने उपसले आंदोलनाचे हत्यार। वाढत्या पेट्रोल डिझेल भाववाढीमुळे ई रिक्षा दाखल। आणि जिल्हा मराठा सेवा संघाची होणार पुनर्बांधणी, नूतन जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांची माहिती। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।